नमस्कार मंडळी, श्रावण महिना सुरू झालेला आहे. या महिन्यामध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात. उपवास सोडण्यासाठी आपण जेवणाची थाळी बनवतच असतो, तसेच ताटामध्ये आपण तोंडी लावणीसाठी सुद्धा काहीतरी बनवत असतो. यासाठीच आज मी खमंग खुसखुशीत आणि तेवढीच कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवत आहे. ही कोथिंबीर वडी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण कोथिंबीर वडी चवीला खूप चांगली होते, तेवढीच कुरकुरीत सुद्धा होते. आणि ताटामध्ये बाकी कितीही चांगले पदार्थ असले तरी ही वडी भाऊ खाऊन जाते. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एक वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 10 ते 12 सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचाभर जिरे घेतलेलं आहे आणि 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे. हे सगळं मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरीकडे गॅसवरती एका पातेल्यामध्ये वड्या उकडण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला ही बेसिक तयारी अगोदर करून घ्यायची. त्यानंतर ज्या चाळणीमध्ये आपल्याला वड्या उकडायच्या आहेत त्या चाळणीला चांगलं तेल लावून घ्यायचं. असं तेल लावल्यामुळे ह्या वड्या ज्या आहेत त्या उकडल्यानंतर चाळणीला अजिबात चिकटत नाहीत. उकडल्यानंतर वड्या चाळणीपासून अगदी अलगद सेपरेट होतात. चाळणीच्या खाली एक ताट ठेवलेलं आहे, आता हे बाजूला ठेवूयात. त्यानंतर इथे मी 2 जोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. इथे घेताना मी गावरान कोथिंबीर घेतली, त्यामुळे वड्या चवीला खूप चांगल्या होतात. कोथिंबीरीचा वास या वड्यांना खूप चांगला लागतो, त्यामुळे शक्यतो गावरान कोथिंबीर वापरा. कोथिंबीर अगोदर निवडून घेतली, त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून चांगली निथळून घेतली आणि मग बारीक चिरून घेतली. चिरून घेतलेली कोथिंबीर बरोबर 4 कप आहे. कोथिंबीरीला भरपूर अशी माती लागलेली असते, त्यामुळे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर ही कोथिंबीर चांगली निथळून घ्या आणि मगच चिरून घ्या. त्यामुळे यामध्ये आपण जे पाणी घालणार आहोत त्या पाण्याचं प्रमाण अजिबात चुकणार नाही. त्यानंतर लसूण, मिरची, जिरे आणि ओव्याचं जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं. या ताज्या वाटणाचा वास काय मस्त सुटलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर वडीला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी इथे मी 1/4 कप बेसन वापरत आहे. हे बेसन मी कपमध्ये भरताना अगदी हलक्या हातांनी भरलेलं आहे. बेसनपिठामुळे वडीला बाइंडिंग तर येतच, त्याचबरोबर वड्या खुसखुशीत व्हायलासुद्धा मदत होते. त्यानंतर 1/4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, यामुळे वड्या एकदम कुरकुरीत होतील आणि तेलसुद्धा कमी पितील. इथे मी सगळं साहित्य मेजरिंग कपने मोजलेलं आहे. तुमच्याकडे जर अशा प्रकारचे मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणत्याही एखाद्या स्टँडर्ड साईजच्या बाटीने हे पीठ मोजून घेतलीत तरीसुद्धा चालेल. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. लक्षात ठेवा, कोथिंबीरीमुळे याची क्वांटिटी आत्ता जास्त दिसत आहे, पण ज्यावेळी आपण यामध्ये पाणी घालू त्यावेळी ह्याची क्वांटिटी एकदम कमी होते, त्यामुळे मीठ घालताना जरा बेतानेच घाला. त्यानंतर अगदी 1/2 चमचा हळद घालायची आहे. तुम्ही इथे लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल. मी इथे तिखट असलेली हिरवी मिरची वापरली होती, त्यामुळे यामध्ये लाल तिखट वापरणार नाही. त्यानंतर पाणी घालण्याच्या अगोदर हे सगळे जिन्नस कोरडेच अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचे, कारण कोथिंबीरीला आधीच पाणी आहे, त्यातच आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे याला आणखीन पाणी सुटतं आणि नंतर पाण्याचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे हे अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये बघू शकता मी 2 ते 3 चमचेच पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेत आहे. गरज लागली तर आणखी 1-2 चमचे पाणी घालून मी मिक्स करून घेणार आहे. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा मळायचं नाही, एकदम मध्यम कन्सिस्टन्सीचं हे पीठ मळून घ्यायचं आहे. मी आणखीन 2-3 चमचे पाणी घेऊन यामध्ये चांगलं मळून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता. हातात घेतल्यानंतर 1-2-3 सेकंदांनी हे पीठ खाली पडत आहे. या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे. त्यानंतर तेल लावून घेतलेल्या चाळणीमध्ये आपण हे असं पसरून घेणार आहोत. नेहमी आपण वड्या कशा बनवतो की हातावर घेऊन त्याची गुंडाळी करतो, तसं न करता आता मी हे पीठ घेऊन डायरेक्ट चाळणीमध्ये असं पसरून घेत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडून एकसारखं असं हे पसरून घ्यायचं, त्यामुळे तयार होणाऱ्या वड्यासुद्धा एकसारख्या जाडीच्या होतील. पसरून झाल्यानंतर यामध्ये 1 ते 2 चमचे पांढरे गावरान तीळ घालून घ्यायचे. हे दिसायला तर छान दिसतंच, त्याचबरोबर हे तीळ चावताना दाताखाली चवीला खूप छान लागतात, त्यामुळे नक्की वापरा. कोथिंबीरीच्या वड्यांची चाळण तयार आहे. दुसरीकडे गॅसवरती पाणीसुद्धा चांगलं उकळलेलं आहे. वड्यांची चाळण यावरती ठेवून घ्यायची. त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं.
आणि 1-15 मिनिट हे चांगलं वाफ काढून घ्यायची. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मी 15 मिनिट मध्यम गॅसवरती या वड्या चांगल्या वाफवून घेतलेल्या आहेत. यावरचं झाकण काढलं. त्यानंतर या वड्या शिजलेत का हे चेक करूया. यामध्ये एक चाकू घालायचा आणि बाहेर काढायचा. बघू शकता चाकूला कुठंही पीठ लागलेलं नाही, म्हणजेच या वड्या आपल्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. सगळीकडे एकदा चेक करून घ्यायचं. वड्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. वड्या शिजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि या चाळणीतल्या वड्या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत. त्यानंतरच कट करायच्या आहेत. चाळणीमधल्या वड्या 1/2 ते 1 तासानंतर मी पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरच कट करून घेत आहेत. बघू शकता या वड्यांचा अजिबात भुगा होत नाहीये. एकदम व्यवस्थित अशा या कट होत आहेत. इथे मी मध्यम साईजच्या वड्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे. तुम्हाला जे आकारामध्ये हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. त्याचबरोबर लहान मोठी जशी पाहिजे तशा आकारामध्ये ही कोथिंबीरीची वडी तुम्ही कट करून घेऊ शकता. या पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेतल्या. त्यानंतर ह्या चाळणीपासून अशा सेपरेट करून घ्यायच्या. उलथानाने किंवा चाकूने या वड्या अशा अलगद सेपरेट होतात. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. यातली एक वडी मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता मध्यम जाडीची ही वडी मी बनवून घेतलेली आहे. खालीसुद्धा कुठेही चाळणीला चिकटलेली नाही. चाळणीपासून या सगळ्या वड्या मी अशाच मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. या उकडलेल्या कोथिंबीरीच्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. आठवडाभर आरामात टिकतात. ज्यावेळी तुम्हाला या तळून घ्यायच्या असतील त्यावेळी फ्रीजमधून बाहेर काढायच्या, तासभर बाहेर ठेवायच्या आणि त्यानंतरच तळून घ्यायच्या. ही वडी बघू शकता किती छान अशी कट झालेली आहे. याची जाडीसुद्धा तुम्ही बघू शकता. तिळामुळे ही आणखीनच सुंदर दिसत आहे. मी या सगळ्या वड्या अशाच सेपरेट करून घेतल्या. या वड्यांपैकी मला जेवढ्या आत्ता लागणार आहेत तेवढ्याच मी तळून घेणार आहे आणि उरलेल्या सगळ्या वड्या एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आठवडाभर आरामात टिकतात. दुसरीकडे कढईमध्ये गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल इथे मध्यम गरम झालेलं आहे. बनवून घेतलेल्या वड्या एक एक करून या गरम असलेल्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच उलटून घ्यायची, घाई करायची नाही. 15 ते 20 सेकंद या वड्या चांगल्या सेट होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच उलटून घ्यायच्या. वड्या तळताना नेहमी मध्यम फ्लेमवर तळा. हाय किंवा लो फ्लेमवरती तळू नका. या वड्या जर लो फ्लेमवरती तळल्या तर भरपूर असं तेल शोषून घेतील आणि तेलकट होतील. आणि हाय फ्लेमवरती जर तळल्या तर वरून करपून जातील आणि आतमधून कच्च्याच राहतील. दोन्ही साईडने व्यवस्थित अशा खरपूस या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या वड्यांचा कलरसुद्धा किती छान आलेला आहे. याच पद्धतीने मी उरलेल्यासुद्धा वड्या तळून घेतल्या. अशा प्रकारे कोथिंबीरीची वडी आपली तयार झालेली आहे. किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता. आता यामधली एक वडी मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते. आतमधूनसुद्धा बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे ही वडी. त्यानंतर ही वडी खाऊन दाखवत आहे. क्रिस्प ऐकू शकता. अशा प्रकारे एकदम खमंग खुसखुशीत आणि तेवढ्याच कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. उपवास सोडण्यासाठी, ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी तुम्ही या कोथिंबीरीच्या वड्या करू शकता. चवीला अगदी अप्रतिम होतात. एकदम कुरकुरीत होतात. सगळ्यांनाच आवडतील. तुम्हालाही खमंग कुरकुरीत आणि तेवढ्याच खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. यूट्यूबवरती प्रियंका घरमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.